काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे. मवियाच्या बैठकीच्या आधी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली आहे. प्रकाश आंबेडकर मवियाच्या बैठकीला उपस्थित राहणार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिलेली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये मवियाची महत्वाची बैठक होते आणि या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय. महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर नाही आहे. जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायानंद ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये दिस इज माझ्या अंदाजानं प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं असं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे. ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे. चर्चा नाही काही झाली आम्ही आपले मित्र म्हणून चहा घेतला एकत्र. फक्त चहाच घेतला सर. हो चहा चर्चा तर होतीच राजकारणावर. दोन राजकारणी एकत्र बसल्यावर काय होईल. पण कुठे नाराजी आहे का? नाही नाराजी काही नाहीये. एकदम चांगलं वातावरण आहे. तुमच्याकडनं नाराजी दूर केली जाईल? नाराजी नाहीये आणि एकत्र पद्धतीनं मित्रत्वानं आम्ही चर्चा करू आणि आघाडी म्हणून एकत्र येऊ. किती जागा सोडण्याचा? नाही अजून काही नाही. ती चर्चा आम्ही काही केली. शिवसेना काँग्रेस आणि NCP यांची अजून डिसाईड व्हायचं आहे. तर एकंदरीत 15 जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही. आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असं देईल की त्यांची सुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत. ह्या 15 जागेंमधली एखादी सीट. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.